युवा ग्रामीण पत्रकार संघ यांची बैठक दिनांक 7/10/2023 रोजी ताज पटेल हॉटेल नांदेड येथे पार पडली. या ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गंगाधर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले, त्याचबरोबर त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पुढील प्रमाणे देण्यात आली. प्रभाकर माधवराव पांडे यांना जिल्हा संघटकपदी तर सुहास मुंडे यांना युवा आघाडी जिल्हा अध्यक्षपदी, त्याचबरोबर कैलास दत्तात्रय जाधव यांना नांदेड शहर अध्यक्ष, संघपाल वाघमारे कंधार तालुका अध्यक्ष, संदीप वानखेडे युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, मन्मथ भुसे अर्धापूर तालुका अध्यक्ष, गंगाधर ढवळे नायगाव तालुका अध्यक्ष, बालाजी आंबोरे नांदेड जिल्हा सचिव, मोहम्मद सुलेमान खान नांदेड शहर उपाध्यक्ष, ईश्वर देशमुख जिल्हा उपाध्यक्ष नांदेड, शीतल महाजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष नांदेड, राहुल कांबळे जिल्हा सहसचिव नांदेड, मोहम्मद रफीक यांना शहर सचिव या पदावर या सर्वांना नियुक्ती देऊन गौरवण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी, नांदेड जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघ, नांदेड जिल्हा अध्यक्ष. आज ताज पाटील हॉटेल येथे महाराष्ट्र युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्य करण्याची निवड झाली. श्री राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण सदस्याची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र हार व त्यांचे नियुक्तीचे स्वागत करण्यात आले, तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.